धर्मनिरपेक्ष सरकार कर्नाटक मध्ये स्थापन होत असताना उत्तम पाटलांना मंत्री करा ही भूमिका आम्ही सगळे पवार साहेबांच्याकडे तुमच्या सगळ्यांच्या वतीने घेऊ। कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निपाणीमध्ये पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली। यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते। पाटील यावेळी बोलताना म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून इथे जे सत्ताधारी आहेत त्यांनी या भागाला विकासापासून वंचित ठेवलंय। उत्तम पाटील हे निपाणीचं भवितव्य आहेत। मला खात्री आहे इथे बदल होणार। धर्मनिरपेक्ष सरकार कर्नाटकात येणार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 ते 5 उमेदवार निवडून येणार। आपल्या उत्तम पाटील यांना मंत्रीपद मिळावं यासाठी आपण आग्रह धरू असंही पाटील म्हणाले। आणि मला खात्री आहे की कर्नाटक राज्यामध्ये धर्मनिरपेक्ष राज्य आल्याशिवाय धर्मनिरपेक्ष सरकार आल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यामध्ये आमच्या पक्षानं 9 उमेदवार उभे केलेत। मी परवाही निपाणीच्या एका भागात आल्यावर सांगितलेलं 9 उमेदवार उभे केलेले आहेत। पवार साहेब आणि त्यांच्या सगळ्यांनी चर्चा करून पवार साहेबांनी 9 जणांना तिकीट दिले आहेत। आमचे या 9 जणांतले किमान 4 ते 5 जण अतिशय उत्तम लढाई करतायत। त्यातले 9 पैकी 4 जणांची उरलेल्या काट्याची लढत आहे। म्हणजे आमचे 4-5 तरी किमान आमदार 100% निवडून येतात। मी 9 च्या 9 म्हणणं जरा तुम्हाला खरं वाटायचं नाही, पण जे खरं आहे ते सांगतोय। 4 ते 5 आमदार 100% निवडून येतील। आणि त्यावेळी धर्मनिरपेक्ष सरकार कर्नाटक मध्ये स्थापन होत असताना उत्तम पाटलांना मंत्री करा ही भूमिका आम्ही सगळे पवार साहेबांच्याकडे तुमच्या सगळ्यांच्या वतीने घेऊ। त्यामुळे तुम्ही डोक्यात आणू नका की भाजपचा मंत्री आहे आपण आपलं फक्त आमदार होणार, आमदार नाही होणार। यंदा कर्नाटकचं सरकार भाजपचं येणार नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी उत्तम पाटलांच्या सरकार नेता तिथं काम करायला तुम्ही सगळ्यांनी पाठवा, एवढीच विनंती या निमित्तानं करतो। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।